पंढरपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी 4 दुकाने फोडली. वारंवार घडणाऱ्या घटनेस अंकुश लावण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि विजेचे दिवे बसवण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. औरंगाबाद नगर महामार्गावरील पंढरपुरात बुधवारी चोरट्यांनी एकाच रात्री पहाटेच्या सुमारास 4 दुकानांचं कुलूप आणि शटर तोडून नुकसान केलं. यामध्ये न्यू शांती किरण स्टोअर्स, अरिहंत हॉस्पिटल, सिद्धिविनायक मेडिकल स्टोअर्स आणि विठ्ठल कृपा कृषी सेवा केंद्र ही दुकाने फोडली. यावेळी चोरट्यांनी एक मोबाईल आणि गल्ल्यातील 4 ते 5 हजार रुपये लंपास केले. हे चोरटे पहाटे 5 वाजेच्या सुमारास वाळदगाव रोडवरील विठ्ठल कृपा कृषी सेवा केंद्र या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल नव्हती. वाळूज परिसरात चोरीच्या घटनावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवून दुकानदारांनी विजेचे दिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आहे असं मत व्यक्त केलंय.